आपल्या विविध मागण्यांसाठी केएमटीचे कर्मचारी म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेची जी सिटी बस सेवा आहे तिचे सगळे कर्मचारी आहेत ते संपावर गेलेले आहेत। खरं तर वेगवेगळ्या मार्गावरची बस सेवा ही आज पूर्णपणे ठप्प झालेली आहे। पहाटे 5 वाजल्यापासून या सगळ्या बसेस या कोल्हापुरातील आणि उपनगरातील रस्त्यांवर धावत असतात। आज मात्र ही सगळी चाकाहेत ती याच वर्कशॉपमध्ये रुतलेली आपल्याला पाहायला मिळतात। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, मात्र या मागण्यांवर कुठलाही ठोस उपाय आहे तो होत नाही आणि म्हणूनच या ठिकाणी खरं तर यांनी आंदोलन आहे ते पुकारलेलं आहे। आज सकाळपासून एक ही बस या वर्कशॉपमधून बाहेर पडलेली नाही आणि म्हणूनच कोल्हापुरात येणाऱ्या किंवा कोल्हापुरात जी सिटी बस सेवेचा वापर करतात त्या सगळ्यांची आज खरं तर तारांबळ उडालेली आहे। काय नेमक्या मागण्या आहेत, काय नेमकं संप केला हे आपण जाणून घेऊयात। मला सांगा तुमच्या मागण्या काय आहेत, थोडक्यात सांगा आणि संप कधीपर्यंत हा मिटेल। आमच्या आता प्रमुख मागण्या केएमटीकडील सातवा कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग लागू करणे संबंधीचे प्रस्ताव शासनाच्या अंतिम मान्यतेसाठी जातो तो आज जायला पाहिजे, त्याने आम्हाला जावक नंबर द्यायला पाहिजे असंच आमचं आयुक्तांच्याबरोबर ठरलेलं आहे। 30 तारखेला देतो म्हणून सांगितलेलं, तो दिलेला नाही तो देऊ, तो द्यावं लागेल। 2 नंबरला रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावं लागेल, कोणतेही त्यात अडचण्या न आणता आम्हाला त्यांनी तारीख द्यायला पाहिजे, कधी ऑर्डर कधी देणार आहे, किती वेळ लागणार आहे तुम्हाला ऑर्डर द्यायला आणि प्रोसिजर पूर्ण करायला। 3 नंबरचं अनुकंपाची लोकं यांना कायम केलं पाहिजे, हे सुद्धा जवळजवळ 8-10 वर्ष अनुकंपावर आहेत, अनुकंपांना लोकांना कायम डायरेक्ट घ्यायला पाहिजे, आम्ही रोजंदारी घेतलेलं त्यांना परमनंट करायला पाहिजे। त्यानंतर 4थी मागणी आमची आहे कंत्राटी कर्मचारी म्हणून आम्ही लोकां ड्रायव्हर कंडक्टर घेतलेले आहेत त्या लोकांना कुठला तर न्याय हक्क मिळावा, त्यामुळं आम्हाला त्यांना CBH-मध्ये बदली कर्मचारी म्हणून घ्यायला पाहिजे। या प्रमुख मागण्या आहेत, या प्रमुख मागण्या जोपर्यंत त्यांनी सकारात्मक निर्णय देत नाहीत तोपर्यंत आमचा संप बेमुदत राहणार आहे। तर आपण बघितलं की या ज्या प्रमुख 4-5 मागण्या आहेत ह्या मागण्यांसंदर्भात गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू होतं, मात्र या ठिकाणी महानगरपालिकेनं कुठलाही ठोस उपाय या ठिकाणी केलेला नाही, सकारात्मक निर्णय घेतलेला नाही आणि म्हणूनच जोपर्यंत या मागण्यांसंदर्भात सकारात्मक निर्णय होत नाही तोपर्यंत हा संप चालूच राहील अशा पद्धतीचा इशारा या सगळ्या कर्मचाऱ्यांनी दिलेला आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।